साहेब रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण वायसीएमचा अभ्यास कसा करावा, पुस्तकांची रचना कशा प्रकारे केलेली आहे, तसेच ईबुक्स कशी वाचावीत, जुन्या प्रश्नपत्रिकांची लिंक या संदर्भातील डिटेल्स बघितलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूला स्कॅनर दिलेला आहे जेणेकरून आमचे डिटेल्स वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्यस्त कामातून अभ्यासासाठी वेळ कसा काढावा, तसेच जुन्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारे सोडवाव्यात, या प्रश्नपत्रिकांचा वापर आपल्या अभ्यासासाठी कसा करावा हे पाहणार आहोत. तुमच्या दिवसभराच्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. दिवसभरातून किमान एक तास अभ्यासासाठी द्या. तुमच्या सरावासाठी ओल्ड क्वेश्चन पेपरची लिंक पाठवलेली आहे. त्यातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रथम पाठ्यातील दिलेल्या चौकडीमध्ये महत्त्वाचे पॉइंट्स वाचा, ज्याचा उपयोग तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी होईल. तुम्हाला अभ्यास करताना काही अडचण आली तर कोणतीही काळजी करू नका. तुम्ही साहेब रिसर्च सेंटरच्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज पाठवा, जेणेकरून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत आम्ही तुमच्या शंकेचे निरसन करू. तसेच तुम्ही साहेब रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर मागील लेक्चरचे व्हिडिओ देखील पाहू शकता. त्याचा उपयोग अभ्यासाच्या सरावासाठी होईल. तुमचा अभ्यास किती झाला आहे हे पाहण्यासाठी प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका टायमिंग लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. उत्तर लिहिण्यापूर्वी प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा व समजून घ्या. उत्तराची सुरुवात करताना प्रश्नातील वाक्यरचनेचा वापर करा. उत्तरे लिहिताना शुद्ध लेखनाच्या चुका टाळाव्यात. मोठी उत्तरे तुमच्या शब्दात व योग्य स्पष्टीकरणासह लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे परीक्षेची तयारी करण्यासाठी अजून वेळ आहे. या वेळेचा उपयोग करा व आम्ही दिलेल्या टिप्सचा वापर तुमच्या अभ्यासासाठी करा. परीक्षा जवळ येत असल्याने असे माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवर नेहमीच पोस्ट होतात. त्यामुळे हे व्हिडिओ पाहण्यासाठी साहेब रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.